आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय, जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक सामन्यामध्ये. चला वेळ दौडू नका रेणावळे संघ, आयोजक आम्हाला सूचना करतायत अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंड वरती महादेव, नॉन स्ट्राईक एंड वरती विजय आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मांडीवरती आपण पाहतोय दत्त याला. इथे मात्र सामन्याला सुरुवात होते. रेणावळे विपक्ष वासवळे ब आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे मात्र सन्मान दिला, सिंगल धाव घेतली आहे. सिंगल धावेने धाव फलक इथे मात्र श्री गणेश केले, प्रारंभ केले, आरंभ केले, शुभारंभ इथे मात्र केले. लगातार तीन षटकारांसाठी 51 रुपयांचं पारितोषिक लगावलंय. पण पाहू शकाल इथे मात्र एन्जॉय केलं जाते क्रिकेटला. एक्सिलेंट बॉलिंग इथे मात्र चेंडू डिलिव्हर झाला, डिक्लेअर 22 रुपयामध्ये एक धाव आली. एका धावेनं धावफलक सरसवलं, धावसंख्या लगावली जाते ती मात्र 2 या अंकावरती. पहिला चेंडू आपण पाहिला तिथे मात्र आपण पाहिली सिंगल धाव, नंतर आपण पाहतोय 22 रुपयानं तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा नक्कीच धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथे मात्र आपण पाहतोय तिसरा चेंडू डॉट पद्धतीचा, ऑफस्टिक वरती चेंडू डिलिव्हर झाला, पडल्यानंतर ट्रॅव्हल झाला आणि तिथून मात्र स्विंग झाला आणि तिथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये इथे मात्र आपण पाहतोय. यावेळेस आपण जर पाहिलं तर एक सिंगल घेतली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट डीप लॉंग ऑन वरती आपण पाहिलं आणि तिथे मात्र एक सिंगल धाव गेले. सिंगल धावेनं धाव फलक सरसावलं 3 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून दाखवला जातोय. आक्रमण केलं गेलंय, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल आहे, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता कॅच साठी परंतु तिथे मात्र धावा येतील. पंच आम्हाला दर्शवतील 4 धावा, 4 धावांनी ते मात्र धाव फलक सरसवलं, धाव संख्या लगावली जाते ती मात्र 7 या अंकावरती. तर नक्कीच आपण पाहतोय धावा झाले त्या मात्र धाव फलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र सिंगल धाव घेतली जाते, धावा झाले ते मात्र 8 धावा. डीएम सनस यांची या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना शाखा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल वाई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांना अभिनंदन. पुढील वाटचालीस आपल्याला खूप खूप शुभेच्छा. महादेव तुपे यांनी या ठिकाणी सलग 2 षटकार लगावले तर आदित्य चोरगे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. इथे मात्र जर आपण पाहिलं तर धावा झाले ते मात्र धावफलकावरती 8 धावा. धावफलकावरती आपण पाहू शकाल 8 धावा इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र आमंत्रित केले गेले ते मात्र आदित्य याला. आपण पाहतोय सलामी जोडी महादेव आणि विजय. पहिल्या पावरप्लेच्या षटकामध्ये 8 धावा जरी आल्या तरी देखील आपण पाहतोय चांगलं षटक मी म्हणेन हाताळलं. इथे यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल घेतलीय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मात्र नसणार आहे. सिंगल धाव, सिंगल धावेनं धाव फलक सरसवले, धावसंख्या लगावली जाते ती मात्र 9 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या क्रिकेटचं प्रात्यक्षिक गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं दत्त यांनी 8 धावा दिल्या. दुसरं षटक आपण पाहतोय आदित्यचं. पहिला चेंडू मात्र सिंगल धाव देऊन गेलाय. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, कॅच होईल, विकेटचं पतन. एक दणका बसेल, पहिला हादरा, पहिला झटका. इथे मात्र यश मिळवलं ते गोलंदाज
आदित्यनं बघा, एक एक धावेसाठी इथे मात्र झुंजावं लागतंय, लढावं लागतंय आणि चांगल्या पद्धतीचा संघर्ष मात्र तिथे करावा लागतंय. चांगल्या दर्जेचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. वाई तालुक्यातील दसवाडे गावचे तर नक्कीच आपण पाहतो, इथे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये विकेटला खूप महत्त्व आहे. आपण पाहिलं दत्ता यांनी 8 धावा दिल्या, आदित्य पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे, म्हणजे गोलंदाज कुठेतरी प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक्सेलेंट बॉलिंग बघा, इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जेव्हा गोलंदाज आपला रनअप स्टार्ट करत असतो आणि पंचांच्या एंडपर्यंत येतो, त्यानंतर त्याच्या शोल्डरचा अँगल आणि त्याची लाईन अँड लेंथ यावर डिपेंड करतो की फलंदाज किती अडचणीमध्ये येईल, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आदित्यच्या माध्यमातून. स्लोअर चेंडू होता, चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, क्षेत्ररक्षक येईल आणि तिथे मात्र कॅच होईल. मी पहिलंच म्हटलं, शोल्डर अँगल जेव्हा सुटला जातो चेंडू, जेव्हा चेंडूला पंच केलं जातं, चेंडूला सोडलं जातं आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजाची ओळख निर्माण होते, ती या ठिकाणी आदित्यच्या माध्यमातून आपण पाहिली आणि विकेटचं पतन झालं आणि यश मिळवलं या षटकामध्ये दुसऱ्यांदा. इथे मात्र आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. मालकमपेट पसरणे आणि मोरजीवाडा संघ आपण सज्ज राहायचे. या सामन्यानंतर आपण दोन संघादरम्यान सामना होईल, मालकमपेट पसरणे आणि दुसऱ्या बाजूला मोरजीवाडा. या दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल आपण सज्ज राहायचं. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल, क्षेत्ररक्षकांची 7 आणि मिळालेला प्रतिसाद आणि आदित्यने मिळवलेलं हे 3रं यश या षटकातील तुम्हाला पाहायला मिळते. कौतुक केलं जाईल आदित्यचं, विकेट हॅट्रिक नाही परंतु ओव्हर हॅट्रिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. तर नक्कीच वाई तालुक्यातील दसवडे गावचे सुपुत्र श्री सेवागिरी महाराजांचे परम भक्त, समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व, सन्मान्य श्री आनंदजी फणसेसाहेब यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन झालं. यावं आपण व्यासपीठावरती, मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक आपलं खूप खूप स्वागत आहे. तसेच त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी धनंजयजी फणसेसाहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. इथे मात्र जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. नो चेंडू इथे मात्र घोषित केला गेला आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर तिथे मात्र धावा आल्या. ते मात्र धावपलकावरती आपण पाहू शकाल 11 धावा धावपलकावरती. 2.0 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि धावा झाले ते मात्र धावपलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय स्वीट साऊंड तर आहे, क्षेत्ररक्षक आहे, आणखीन एक सफलता परंतु फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय. या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावा लागतो, एफर्ट द्यावा लागतो. बघा, नो चेंडू होता, फटका खेळला, तिथे क्षेत्ररक्षकाने कॅच घेतला परंतु तिथे नो फ्रीडचा चेंडू असल्या कारणानं आपण पाहिलं की तिथे मात्र फलंदाज बाधित नाही झालेला आहे, अबाधित राहिलाय तो मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नो आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट आणि धावपलकावरती धावा आले ते मात्र 12 धावा 12 रन्स आपण पाहतोय. चांगलं गुणलेखन केलं जाते, चांगलं लाईव्ह टेलिकास्टिंग केलं जाते, त्या दोघांचाही पुण्याचे एकदा आभार व्यक्त करूया. शॉर्ट लेंथ वरती चेंडू होता, पुढे सरसावला होता,
याला म्हणतात आंधळी कोशिंबीर, ग्रामीण टेनिस क्रिकेटली भाषा, आणि इथे मात्र बाद झालाय. स्टिक उद्ध्वस्त केले यष्टीरक्षकानं, विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल करा. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे मालकमपेट पसरणे विपक्ष मुरजीवाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचे. हे सत्र जसं संपेल लागलीच टॉस केला जाईल, त्यामुळे विनंती आहे आपण टॉस का बॉसच्या बाजूला अवेलेबल व्हायचं आहे, आपल्याला विनंती केली जाईल. इथे मात्र आपण पाहतोय स्वतः फॉलोत्री मध्ये चेंडू घेतलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, यष्ट्या उद्ध्वस्त, कारकिर्द फस्त, फलंदाज बाद. इथे मात्र आणखीन एक संधी लाभते काय, इथे मात्र गोलंदाजी केली जाते. गोलंदाजानं दाखवलेला एफर्ट आपण पाहतोय, आणखीन एक विकेट आपण पाहतोय. कौतुक करेन मी योगेशचं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो मात्र ज्ञानदेव आपण पाहतोय. आणि गोलंदाजाचं मी कौतुक करेन योगेश, ज्या पद्धतीनं गोलंदाजी सादर केली योगेशनं, पहिलं षटक हाताळलं दत्तानं, दुसरं षटक हाताळलं आदित्यनं, तिसरं षटक हाताळतोय तो मात्र योगेश. आक्रमण केलंय चेंडूवरती, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली, सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील संपन्न होईल आणि धाबा आले ते मात्र धावपालकावरती आपण पाहतोय. 14 runs आपण पाहतोय धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय तो योगेशच्या माध्यमातून. योगेशनं पहिला चेंडू नक्कीच नो चेंडू हाताळला, परंतु नंतर आपण पाहिलं काय वापसी केली, काय कमबॅक केलंय, आक्रमण केलंय, कौतुक केलं, जास्त कौतुक सहन झालं नाही आणि शेवटच्या चेंडूवरती आल्या 6 धावा. 6 धावेनं धावपलक सरसवलं. धावसंख्या येते ती मात्र 20 या अंकावरती. या षटकारानं रणशिंग फुंकलं. शेवटचं षटक बॅलन्स आहे. 6 चेंडूमध्ये अद्याप जर धावा 20 आल्या तर हा सामना रफ अँड टफ होईल, हा सामना तडजोडीचा होईल, हा सामना अगदी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचेल, हा सामना शिगेला पोहोचेल. शेवटचं षटक इम्पॉर्टंट असेल, शेवटचे 6 चेंडू या सत्रातील निर्णायक ठरतील. आता मात्र आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी आमंत्रित केले जाईल, परंतु माझी पुन्हा विनंती असेल शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो. मालकमपेट पसरणे संघाचा संघनायक आणि मोरजीवाडा संघाचा संघनायक आपण तातडीनं टॉस का बॉसच्या बाजूला येऊन अवेलेबल व्हायचं आहे, जेणेकरून सत्र संपेल लागलीच टॉस केला जाईल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. इथे मात्र गोलंदाजानं वर्चस्व दाखवलं. गोलंदाज क्रमांक 2 आदित्य यानं 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतल्या. लाजवाब गोलंदाजी योगेशनं 10 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली आहे. स्लोअर चेंडू परंतु गॅदर करताना वाईड चेंडू आपण पाहतोय. 1+1 2 धावा. बघा मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरील षटकार आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू वाईड, या 2 धावा या 8 धावेनं पुढे सरसावलाय हा संघ. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय वासोळे ब संघ. फुल टॉस चेंडू आपल्याला नो चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि तिथे कॅच होती, परंतु दुसरी धाव आणि इथे मात्र 2+1 टोटल धावा किती दिल, नो चेंडू. ऍक्शन थ्रोचा नो दिलाय पंचांनी. आयोजक कुठे असतील तर तुमची काय नियमावली असेल त्या पेनल्टीच्या रन्स आम्हाला सांगाव्यात. पळून काढलेल्या धावा आणि नो चेंडूची एक, टोटल धावा किती, 6 धावा ऍड केल्या जातील. टोटल टोटल 6 धावा ऍड केल्या जातील. आयोजकांचा निर्णय आलाय आम्हाला,
सहा धावांनी धाव फलकावरती धावा येतील त्या मात्र आमचं गुणलेखक आम्हाला कळवतील 28 धावा 28 रन्स। इथे मात्र आपण पाहतोय चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे क्या झाले परंतु फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय। ग्रामीण टेनिस क्रिकेट बघा लक्ष नसतं आपलं, आपण खेळत असताना आपलं लक्ष असायला हवं। यापूर्वीचा चेंडू नो होता, चेंडू फ्री हिट आहे। या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला ध्यानात घ्याव्या लागतील। एखादा कुंभार जेव्हा मडकं बनवतो तेव्हा त्याचं पूर्ण त्या मातीच्या नूतनीकरणामध्ये खूप मोठं लक्ष असतं, त्याला हेरावं लागतं की किती मडकं मला किती आकाराचं बनवायचं आहे, त्याला छिद्र कुठे पडेल काय, यासाठी तो बारकाईनं पाहत असतो। तसं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चेंडू कसा आहे, फ्री हिटचा होता, मग त्यानंतर विकेट मिळेल काय, या गोष्टी फलंदाजांना मैदानात लक्ष ठेवणं खूप गरजेचं असेल। इथे मात्र काय घडलंय, कॅच ड्रॉप झालाय, इथे दडपण आहे मित्रांनो, दबाव आहे। जेव्हा तिसऱ्या क्रमांकाच्या षटकावरती शेवटच्या चेंडूवरती योगेशच्या षटकाराला, तिथून खऱ्या अर्थानं पडझड सुरू झाली या गोलंदाजी करणाऱ्या संघाची। आणि त्यानंतर नो चेंडू, त्याच्यावरती मिळालेला धावा बोनस रूपी त्या सहा धावा, आणि तिथून पुढे आकड्याला इथे मात्र एक उत्कंठा निर्माण झाली, ती जाऊन ठेपली ती मात्र 32 या अंकावरती। कुठे संधी निर्माण करून दिली होती आदित्यनं आणि कुठे संधी गमावली जाते ती मात्र गणेश आणि नंतर विनोद वरती बरसा दाखवला। आणि तिथे मात्र षटकांची इथे मात्र एक पडझड सुरू झाली आहे गोलंदाजांची। यावेळेस एक्सिलेंट बॉलिंग, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय, यस पंच निर्णय घेतील। इथे जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। सन्माननीय राम भंडगे साहेबांना विनंती, या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे, मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत आहे, यावा आपण व्यासपीठावरती। धावा झाले त्या मात्र धाव फलकावरती 32 धावा 32 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवरती। इथे मात्र आपण पाहतोय खेळलाय चेंडू या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय, सिंगल धावेने धाव फलक सरसावलं 33 या अंकावरती। सर्वांनी अतिथी व्यासपीठावरती या ठिकाणी आलेले आहेत। तर निश्चित या ठिकाणी नायर हॉस्पिटलचे प्राध्यापक सन्माननीय आशिषजी अग्रवाल साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले। आशिष जी अग्रवाल साहब स्वागत है आपका इस मंच के ऊपर, आइए विराजमान हुए, आपका बहुत बहुत यहाँ पर स्वागत है, तहे दिल से हम शुक्रगुजार हैं, आपने आपका अनमोल समय यहाँ पर हमारे लिए दिया, आपका खूब खूब स्वागत है। तो नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सामना रंगत आहे, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। धावा आले ते मात्र धाव फलकावरती, इथे धावबाची संधी लाभती आहे आणि धावाच्या रूपाने इथे मात्र बाद झाला आणि धावा आले ते मात्र धाव फलकावरती। जर आपण पाहिलं 35 आणि तब्बल 36 धाव्यांचं लक्ष ठेवलं ते मात्र मालकमपेट पसरणे विपक्ष मोरजीवाडा दोन्ही संघाच्या संघाने एक विनंती आहे, आपण टॉस्कॉप बॉक्स मध्ये या। तर नक्कीच आनंदजी फणसे साहेब आणि आशिषजी अग्रवाल साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण यावं व्यासपीठामध्ये। मालकमपेट पसरणे, मालकमपेट पसरणे विरुद्ध आपण पाहतोय मोरजीवाडा दोन्ही संघाच्या संघाने कनी या। आशिषजी अग्रवाल साहब से गुजारिश आहे, आइए आप भी टॉस का बॉस में, आणि त्याचसोबत सन्माननीय आनंदजी फणसे साहेबांना विनंती, यावं आपण टॉस का बॉस मध्ये। दोन्ही मान्यवरांना विनंती, या आपण टॉस का बॉस मध्ये। सन्माननीय आनंदजी फणसे साहेबांना देखील विनंती, यावं आपण टॉस का बॉस मध्ये। विनंती असेल मालकमपेट पसरणे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोरजीवाडा एका बाजूला, एका बाजूला मालकमपेट पसरणे, या दोन सेटकडे होते। तो बिल्कुल आशिष जी अग्रवाल साहब के शुभ हाथों से यहाँ पर कॉइन स्पिन किया गया आणि नाणेफेक जिंकले ती मात्र मोरजीवाडा संघ। प्रथम आपण काय घेणार आहात, क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? प्रतिस्पर्धी संघ हा भरपूर चांगला आणि स्ट्रॉंग आहे, तरी कमीत कमी रनांचा लक्ष आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू आणि आमचा चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू।
लगेच नाणेफेक हरलात, सामना हरलेला नाहीत आपल्या वाटेला. फलंदाजी आले, किती धावसंख्येचं लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर आपण ठेवणार आहात? आम्ही 40+ करायचा ट्राय केला 100%. आणि दोघे सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं विन होत होत पुढे पुढे सरकलायत. ज्या पद्धतीनं चमचमत्या ट्रॉफी आहेत, कोणत्या ट्रॉफी कडे तुमची वाटचाल असेल? आमचं लक्ष तर पहिल्या ट्रॉफी कडेच असेल. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांना. आणि सन्माननीय अतिथी आपण पाहिले आनंदजी पंचे साहेब आणि आशिषजी अग्रवाल. तो निश्चित तौर पर आशीष जी अग्रवाल साहब से गुजारिश है कि आपका यहाँ पे अनमोल वक्त आपने हमारे आयोजनकर्ताओं को दिया है, इस खेल के बारे में, खेल भावना के बारे में आप क्या कहेंगे? मी सगळा मित्र मंडळाचा आभारी आहोत की त्यांनी आम्हाला एक अतिथी म्हणून इन्व्हिटेशन दिलं आणि मी पण स्वीकारला, कारण की मला पण आवडलं आणि एवढा मानानी मला सांगितलं यायला की मला पण काळजी वाटली की आपण पण साधारणच माणूस आहोत असं नाही आहे. आणि हे जे आकमाई चक्षक 2023 जे आहे तुमच्या प्रतिस्पर्धी, ते एकदम सक्सेसफुल आणि चांगला असायचं असं माझं मत आहे. थँक्यू व्हेरी मच अँड कॉंग्रॅच्युलेशन टू एव्हरीबडी. धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय अतिथी एक दानशूर व्यक्तिमत्व आणि सन्माननीय आनंदजी फणसे साहेब यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अकमाई क्रीडा मंडळ आकोशी यांच्या माध्यमातून अकमाई चषक 2023 वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे सगळे जे सामने चाललेले आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आम्हीही आपल्या पश्चिम भागातच राहतो आणि ही सगळी नवीन मुलं पाहताना बरं वाटतं, कारण काय होतं की 50 वयाच्या वरची लोकंच ओळखतात, कमी वयाची लोकांची ओळख नसते. तर हेच माध्यम आहे की क्रिकेटचं, की तिथं जाऊन शिने ओळख होऊ शकते किंवा यात्रा लग्न समारंभ. आणि आपल्या भागातली मुलं खेळतात चांगली गोष्ट आहे. ह्या खेळाच्या माध्यमातून जे चांगले खेळाडू आहेत यांची ओळख होते आणि त्यांना पुढे वाटचाल मिळते की त्यांचा खेळ दडलेला असतो की आपण आपला खेळ कसा आहे हे कुणालाच कळत नाही आणि ह्याच्यामधूनच चांगले खेळाडू तयार होतात. आपण पाहिलं की देशामध्ये जे काही खेळाडू गेलेले होते ते काही त्यांची अनुवंशिकता नव्हती की त्यांचे वडील किंवा त्यांच्या घरातले कोण खेळत होते. असेच लहान मोठे खेळ खेळूशनी जे चांगला खेळ आहे त्याला एक वाव मिळतो, म्हणजे प्लॅटफॉर्म मिळतो आणि त्यातून ते खेळाडू तयार होतात. तर चांगला उपक्रम आहे. मंडळाला, मंडळाच्या जे अध्यक्ष आहेत त्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण पाहिलं अतिथी मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलं. मॅच ऑन होईल, सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय अतिथी आनंदजी फणसे साहेब आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय आशिषजी अग्रवाल या मान्यवरांचं या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं योगदान. आपण पाहतोय या ठिकाणी सन्मान केला जातोय अतिथींचा. वाई तालुक्यातील दसवडे गावचे सुपुत्र सेवागिरी महाराजांचे परमभक्त समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व श्री आनंदजी फणसे साहेबांचा या ठिकाणी येतोचे तसा सन्मान केला जातोय. दर्शनदादा भणगे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मान सन्मानाचं चिन्ह, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा येतोचे तसा शुभ सन्मान केला जाईल. आपण केलेल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मोलाचं मार्गदर्शन आणि त्याच पद्धतीनं आपला अनमोल वेळ आपण खर्च केलात, आपलं दानशूर व्यक्तिमत्व, आपला दानशूरपणा या गोष्टीचा या ठिकाणी आलेख लक्षात घेता आमच्या आयोजकांच्या वतीनं आपला येतो ती तसा शुभ सन्मान केला जात आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. त्यानंतर नायर हॉस्पिटलचे प्राध्यापक या ठिकाणी सन्माननीय आशिषजी अग्रवाल साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मायाची झालर शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, मान सन्मानाचं चिन्ह, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जात आहे. आशिषजी अग्रवाल साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आपल्या या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरी आणि त्या कामगिरीची दखल घेत आयोजकांच्या वतीनं आपला येतो ती तसा शुभ सन्मान केला जात आहे.
धनंजय फणसे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. विजयजी यांना विनंती करतो आपल्या शुभासे या ठिकाणी धनंजयजी फणसे साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा शुभ सन्मान करावा. राम भनगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. शिवाजी कदम यांना विनंती करतो आपल्या शुभासे राम भनगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा. शिवाजी कळंबे याला विनंती करतोय आपल्या शुभासे राम भनगे साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित असा शुभ सन्मान करावा. संतोष चोरट यांना विनंती आपण स्टेजवर यायचंय. संतोष चोरट यांना विनंती या आपण व्यासपीठावरती. संतोष चोरट यांना विनंती आहे. लवदा चोरट संतोष चोरट आणि लवदा चोरट हॅलो संतोष चोरट आणि लहुदा चोरट तर नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथे जर आपण पाहिलं तर रेणावळे ब आणि वासवळे ब असा या ठिकाणी सामना सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. धावा आले ते मात्र धावपलकावरती थोडस अतिथी या ठिकाणी त्यांचा सन्मान होता त्यामुळे धावपलकापासून आपण दूर होतो. धावा झाले ते मात्र 3 धावा 1 विकेटचं पतन पाहायला मिळते. आक्रमण केलं इथे मात्र आपण पाहतोय गॅप आहे. चेंडू जाईल टन 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 चौकार. या 4 धावेने धावपलक सरसवले. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 7 या अंकावरती. धावा झाले ते मात्र 7. आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहू शकाल आखमाई चषक 2023 आपल्याला पाहायला मिळते. आखमाई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री दर्शनदादा भणगे यांचे वडील आकोशी गावचे सुपुत्र सन्मान्य श्री आनंद लक्ष्मण भणगे यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. स्वागत आहे आपलं मनाच्या अंतकांडापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक आपलं खूप खूप स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. आपण पाहतोय इथे मात्र जर आपण पाहिलं स्ट्राईक एंड वरती फलंदाज अडकेत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा एक दमदार दर्जेदार चौकार. 4 धावांनी धावपलक सरसवलं ते मात्र इथे आपण पाहतोय 11 या अंकावरती. 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना इथे मात्र सुरुवात केली ती मात्र अनिकेतनं दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या षटकाची सांगता आणि धावा झाल्यात त्या मात्र 11 धावा. फटकेबाजी अप्रतिम चांगल्या दर्जाचा खेळ चांगलं क्रिकेट चांगलं या ठिकाणी प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अकरा धावा. पहिल्या षटकाच्या सांगतीनंतर धावा झाल्यात ते मात्र 11. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि किती जमवायचे 1 मिनिटामध्ये आपल्याला कळवलं जाईल गुणलेखाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या सांगतीनंतर धावा झाल्यात ते मात्र 11 धावा. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या दर्जेचं क्रिकेट आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस एक्सिलेंट गोलंदाजी
आपल्याला पाहायला मिळते चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. आपण पाहतोय दर्जेदार क्रिकेटचा क्लास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाले ते मात्र धावपलकावरती 13 धावा. आपण पाहतोय पहिला चेंडू वाईड आला ते मात्र एक सिंगल धाव, त्यानंतर डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस नो चेंडू घोषित केलाय आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचा ऍक्शन थ्रोचा नो आहे का. ऍक्शन थ्रोचा नो आहे. राहुल आपण यायचंय. टोटल 3 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. धावा येतील त्या मात्र धावपलकावरती तब्बल आपण पाहतोय 16 धावा. आपण पाहतोय ऍक्शन थ्रोच्या पेनल्टीच्या 2 धावा आणि नोची 1 धाव, 3 धावा ऍड केल्या जातील. धावा झाले त्या मात्र 16 धावा, 16 रन्स आपण पाहतोय धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 36 धाव्यांचं लक्ष्याचा पाठलाग करताना अद्याप आपण पाहतोय 20 धाव्यांची गरज आहे. 16 धावा, 20 धाव्यांची गरज आहे अद्याप. धावा झाल्या तर मात्र 16 धावा, ते मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. इथे मात्र आणखीन एक नो चेंडू. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, सामना बहाल केला जातोय की काय या गोलंदाजाच्या माध्यमातून. राज याला आपण पाहतोय आणि तिथे मात्र आपण पाहतोय नो चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. धावा झाले ते 17, चेंडू आहे फ्री हिट. धावा धावपलकावरती लगावल्या गेलेत आणि खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथे मात्र आक्रमण केलंय स्वीट साऊंड आणि या चेंडूवरती येतील 6 धावा. धावा झाले त्या मात्र 23 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 23 रन, 36 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी जवळ एक साधली जाती आहे. तर नक्कीच अद्याप 13 धाव्यांची गरज आहे. काय क्रिकेट मैदानामध्ये रंगलं गेलं, एक जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. इथे यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेग ला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक बनेल, चेंडू जाईल चौकार. 4 धावीने धावपलक सरसावलं, धावसंख्या लगावली जाते ती मात्र 27 या अंकावरती. यानंतर सज्जनाचे मलकम पेट पसरणे आणि मोरजीवाडा. मोरजीवाडा हा सामना जसा संपेल आपण एक मिनिटामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या, संध्याकाळी आपल्याला सेमी फायनल आणि फायनल खेळायला एन्जॉय करता येईल. त्यामुळे आमची विनंती आहे प्रत्येक संघाला की जसं सत्र संपेल लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावा झालेत ते 27, पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येईल. धावा झाले ते मात्र 28 धावा. धावा झाले ते मात्र धावपलकावरती 28 धावा. म्हणजे 36 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करताना इथे मात्र वेळ आयोजकांचा मात्र वाचवला प्रत्येक संघानं. मारुती डबेजी वेळ वाचवलाय कारण चेसिंगच्या वेळेस लवकर धावा चेस केल्यात आणि तो मोबदला नक्कीच आयोजकांना मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळेल, पंच देखील तत्पर आहे. धावा झाले ते मात्र 28, अद्याप 8 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. षटक मात्र बाकी आहेत, आणखीन 2 षटक बॅलन्स आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 13 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. एक माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय इथे मात्र या चेंडूला भिरकावून दिलं 6 धाव्यांसाठी षटकार. धावा झाले ते मात्र 34. सन्मान्य अतिथींच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. संतोषजी चोरट साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. मी राम भणगे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांच्या ठिकाणी येतो तसा शुभ सन्मान करावा. संतोष गणपत चोरट यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. किसनजी भणगे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संतोष गणपत चोरट यांचा देखील आपण सन्मान करावा. तदनंतर लहुदासजी
चोरट या मान्यवरांचा सन्मान होतोय. शिवाजी कळंबे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सौंदर्याचं प्रतीक मायाजी उबदार शाल देऊन या ठिकाणी सन्मान्य लवदा चोरट साहेब यांचा देखील आपण सन्मान करावा. चला मैदानामध्ये वळूया. दोन धावेंची गरज आहे आणि तिथे मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पारस म्हणजे औपचारिकता बॅलन्स आहे. मलकमपेट पसरणे विपक्ष मोर्जीवाडा आपण सज्ज राहायचे. आनंद लक्ष्मण भणगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. विजय भणगे यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. एक्सिलेंट बॉलिंग आणखीन एक इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू घेण्याचा प्रयत्न होता मात्र स्ट्राईक वरती जावं लागेल फलंदाजाला. आपण पाहतोय सन्माननीय आनंद लक्ष्मण भणगे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आखमाई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दर्शन दादा भणगे यांचे वडील आकोशी गावचे सुपुत्र आनंदाजी लक्ष्मणजी भणगे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विजयजी भणगे यांच्या शुभाच्या या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जात आहे. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होते. धावा झाले ते मात्र 34. फक्त दोन धावांची गरज आहे परंतु वेळ इथे मात्र आपण पाहतोय वाचवण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जात नाहीये कारण विकेट जाते. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे दोन धावेंची. तर नक्कीच आपण पाहतोय एक क्रिकेटचे चाहते आशिषजी अग्रवाल साहब यहाँ पर मंच के ऊपर पूरे इस दिन में इस क्रिकेट का आनंद यानी कि लुप्त उठाते हुए और काफी तरफ से उनकी तरफ से काफी यहाँ पर प्रोत्साहित किया जा रहा है खिलाड़ियों को. तालियां बजाकर वो पूरी तरह से आनंद ले रही है क्योंकि वो जानते हैं ऐसे मौके बार बार नहीं आते और बहुत खुश थे. उन्होंने बाइट दी तब कहा कि हमें इतने प्यार से बुलाया गया कि हमको यहाँ पर न्योता स्वीकार करना पड़ा. उनके बारे में जरूर कहूंगा उनकी तरफ से क्या राय आई थी. दोस्तों आना तो नहीं चाहते, दोस्तों आना तो नहीं चाहते, आप लोगों का प्यार जो खींच के लाता है और आशीष अग्रवाल को इन सभी का प्यार खींच के लाया और वो इस मंच के ऊपर आए. नक्कीच इथे मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाले ते मात्र धावपालकावरती 35 धावा. आता एका धावेची गरज आहे. एक सिंगल धावेने ते मात्र सामना संपेल आणि सामन्यावरती विजयाची मोहर लावली जाईल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मात्र फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं. 35 धावा झाले, 35 रन्स इथे मात्र आक्रमण केलं. एम एस धोनी स्टाईल सामना फिनिश झालाय. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच आदित्य ज्याने दोन धावा दिल्या. आदित्य दोन धावा खर्च करता